आपल्यापैकी ज्यांना कायदेविषयक अडचणी असतात ते मान्यवर आपल्या केसेसच्या अनुषंगाने आपापल्या आप परिचयाच्या वकिलांकडे जातात बऱ्याच वेळा ते जेव्हा वकिलांच्या ऑफिसला जातात तेव्हा वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी असते किंवा वकील हे कोर्ट कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे आपण वकिलांकडे जाताना शक्यतो आधी फोन करून वेळ घेऊन जावे म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल जाताना ज्या केसच्या संदर्भामध्ये आपल्याला जायचे आहे त्याची कागदपत्रे आपल्याकडे जी उपलब्ध आहेत ती घेऊन जावे दिवाणी प्रकरण असेल तर जागेचे जमिनीचे उतारे घेऊन जावे स्वतः कच्चे टिपण करून नेल्यास आपला प्रश्न कोणता आहे किंवा काय शंका विचारायची आहे हे विसरणार नाही म्हणून लिहून न्यावे प्रकरण फौजदारी असेल तर त्याबाबतची फिर्याद तक्रारी अर्ज किंवा चार्जशीट अशी कागदपत्रे घेऊन जावे जी कागदपत्रे आपल्याकडे नाहीत ती कोणती कागदपत्रे लागतात याची चर्चा झाल्यानंतर ती कागदपत्रे काढण्यासाठी लिहून घ्यावीत म्हणजे संबंधित ऑफिसमधून कागदपत्रे काढताना आपल्याला अडचण येणार नाही ज्या केस संदर्भात आपण गेलेला आहात त्या केससाठी साधारण किती खर्च येईल याची जरूर चौकशी करावी त्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल याची माहिती घ्यावी आपण कोर्टामध्ये केस दाखल करण्याशिवाय अन्य काही पर्याय उपलब्ध आहेत का याबाबत सुद्धा आपल्या शंका विचाराव्यात वाद जर लहान असतील मिटण्यासारखे असतील तर ते मिटवण्यासाठी कोणते मार्ग आहेत याबाबत चर्चा करावी आपण स्वतः पूर्वतयारी करून वकिलांची भेट घेतल्यास आपला व वकिलांचाही वेळ वाचेल तसेच आपल्या शंकेचे समाधान होण्यास मदत मिळेल जेव्हा आपली केस दाखल होईल तेव्हा त्या केसचे अपडेट तारखा व स्टेजेस याची माहिती आपण वकिलांचे ज्युनियर किंवा त्यांचे क्लार्क यांच्याकडून वेळोवेळी घ्यावी जेणेकरून आपली केस कोणत्या स्टेजला आहे पुढची स्टेज, स्टेज काय असेल आणि त्या स्टेजला आपल्याला काय तयारी करावी लागेल कोणती कागदपत्रे लागतील किंवा जबाब असेल तर तो जबाब शिकवण्यासाठी तयारी करण्यासाठी कधी भेट घ्यायची याबाबतची माहिती आपल्याला मिळेल आपण तारखे दिवशी उपस्थित राहिलात तर कागदपत्रांच्या पूर्तते अभावी किंवा जबाबाच्या तयारी अभावी केसला आणखी पुढील तारीख पडेल व त्यामुळे केस लांबणीवर पडेल या उलट जर आपण तारखेच्या पूर्वी त्या त्या स्टेजेसची पूर्तता केल्यास वकिलांना व आपणास दोघांनाही सोयीचे होऊन नेमलेल्या तारखेस जी गोष्ट करावायची आहे किंवा जी पूर्तता करावायची आहे त्याची तयारी आपली अगोदरच झालेली असल्यामुळे त्या दिवशी धावपळ होणार नाही व केसमध्ये सकारात्मक पूर्तता करता येईल न्यायालयामध्ये ज्या केसेस दाखल होतात त्या केसेसमध्ये ज्या व्यक्तीचा फायदा असतो ती व्यक्ती ही वेगवेगळ्या पळवाटा काढून नेहमी केस लांबवण्याचा प्रयत्न करीत असते व ज्या व्यक्तीचे नुकसान होत असते ती व्यक्ती केस लवकर चालवण्याची घाई करत असते त्यामुळे जर आपण पूर्वतयारीनिशी प्रत्येक तारखेस अपडेटेड राहिलो त्याची माहिती घेतली तर केसमध्ये पडणाऱ्या बऱ्याचशा तारखा या आपणास वाचवता येतील व वा ज्या त्या तारखेला ज्या त्या, त्या स्टेजची वेळेत पूर्तता होईल व केसचा न्यायनिर्णय त्यामुळे लवकर लागण्यास मदत होईल वकिलांची भेट घेताना आपण ही जर काळजी घेतली तर निश्चितपणे निकाल लवकर लागण्यास आपल्याला मदत होईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला जरूर शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या आप फेसबुकचे जे कोर्ट कचेरी ऑफिशियल पेज आहे त्या पेजला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामचे कोर्ट कचेरी ऑफिशियल या पेजला पेजलासुद्धा आपण फॉलो केले नसेल तर त्यालाही फॉलो करा कैलास नाईक ॲडव्होकेट कैलास नाईक या फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा धन्यवाद